काँग्रेसच्या आमदारांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोग्य संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 10 मे रोजी जिल्हाधिकारी व राज्य सरकारला मंगळवार पासून काम बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. नाचणगाव येथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. तिथे काही पदाधिकाऱ्यांनी जाऊन फोटो काढले, त्यामुळे आमदारांनी शिवीगाळ केली असावी असे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण धमाणे यांचे म्हणणे आहे. शिवीगाळ करण्याची गोष्ट इथेच थांबली नाही तर आमदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय डवले यांना सुद्धा फोन करून अश्लील शिवीगाळ केली आहे. अँटीजेन आणि आरटीपीसीआरचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक गावात जिथे जास्त केसेस आहेत, हॉटस्पॉट आहेत, तिथे आपण अँटीजेन आणि आरटीपीसीआर ज्यांचा हाय रिस्क कॉन्टॅक्टचे आरटीपीसीआर सॅम्पल घेण्याकरता शिबिर लावतो आहे. अशा प्रसंगी आपण नाचणगावला शिबिर लावलं असताना तिथे काही पदाधिकारी जाऊन त्यांनी त्याची फोटोग्राफी केली. ती आपल्या सन्माननीय आमदार साहेबांना माहिती पडलं. त्यानंतर त्यांनी मला आणि डी एच ओ सरांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. कॅम्प कोणाला विचारून लावला, काय झालं, इतकी शिवीगाळ केली म्हणजे खालच्या पातळीवर जी शिवीगाळ केली, त्यामुळे आमची मानसिक स्थिती राहिली नाही. आता पुढे काम करणे काही कारवाई त्याच्या शिवीगाळच्या रूपाने जी काही कारवाई होऊ शकते ती आपण सगळी निवेदनाद्वारे दिलेली. एकमो संघटना काम बंद आंदोलन करण्याशिवाय फक्त आकस्मिक रुग्णसेवा आम्ही देणार आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो, वर्धा.